आपण अमृताला एवढं बोलायला नको होतं, तेही अशा अवस्थेत. या दिवसात होणार आईने कसं प्रसन्न राहायला हवं. अमृताच्या डॉक्टरनेही आपल्याला हेच बजावलं होतं. माझं चुकलं, मला अमृताची माफी मागायला हवी. थांब यश, अमृताची माफी मागायची काही गरज नाहीये. तुला कसं समजलं की मी अमृताची माफी मागणार आहे म्हणून? तुझ्या मनातले विचार मी सहज वाचू शकते यश. आणि तुमच्या दोघांच्या भांडणाचे आवाज बाहेरपर्यंत येत होते. आता तुझ्या आणि अमृताच्या नात्याविषयी तू अधिक सावध राहायला हवंस. तू जर तिच्याशी फार चांगला वागलास ना, तर ती माझ्याबद्दल प्रश्न विचारून तुला भंडावून सोडेल. कदाचित तिच्यावरच्या प्रेमापोटी तू मला घराबाहेर काढावंस अशी सुद्धा मागणी करेल ती. मी असलं काहीही होऊ देणार नाही. तुला माहिती आहे, तुझ्यासाठी मी सगळ्या जगाशी लढायला तयार आहे. हो, पण अमृताशी असलेले वाद विकोपाला जाऊ देऊ नकोस. बिझनेस मध्ये असलेल्या तिच्या पार्टनरशिपचं भांडवल करून ती तुला अडचणीत आणू शकेल. आणि अमृताचा हा असला आडमोठेपणा आपल्याला आत्ता परवडणार नाहीये. म्हणून सध्या तरी तिच्याशी थोडा धूर्तपणेच वाग. यश, मी तुझ्या बाळाची आई होणार आहे. तू माझ्याकडे लक्ष द्यावंस, माझी काळजी घ्यावीस असं मला वाटलं तर त्यात गैर काय आहे? तू कसंही वागायचं आणि मी मात्र सगळं दुःख अपमान पचवून हसतमुख राहायचं, ठीक असली तुझी अपेक्षा? मला मन नाही आहे का रे? तुम्ही पुरुष फक्त अपेक्षा करता आणि ती पूर्ण झाली नाही की पर्यायही शोधू शकता, पण आम्ही बायका आम्ही तसं नाही करू शकत. आम्ही आपणहूनच आपल्या मनाला मर्यादांचं कुंपण घालून घेतो. आता मनाची ही घुसमट सहन करत जगायचं, नाहीतर यातून बाहेर पडण्यासाठी मन रक्तबंबाळ करून घ्यायचं. मी काय करू यश, काय करू? किती उमेदीने संसार मांडला होता मी. विक्रांत भेटला तेव्हा वाटलं की चला आपल्या आयुष्यातली सगळी दुःख संपली, आपल्याला समजून घेणारं कोणीतरी आलं. पण दिसत तसं नसतं. कोणावर तरी जीव ओवाळून टाकण्याची एवढी मोठी किंमत मोजावी लागते. सगळ्यांचाच असा भ्रमनिरास होतो. आपण हे जे सो कॉल्ड सुखी संसार बघतो ना, ते चार भिंतींच्या आत खरंच तसे सुखी असतात. शंभर टक्के सुखी संसार कुठच्याच जोडप्याचा नसतो. काही लोक हा नशिबाचा भाग म्हणून तडजोड स्वीकारतात, काही लोक अगतिकपणे सहन करतात. प्रत्येक मुलीच्या अंगी वरवर दिसणारा सुखी संसार तोडण्याची हिंमत नसते तेजस. प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे, प्रत्येकाची अगतिकताही वेगळी. माझ्यासारख्या सुशिक्षित समाजात नाव असलेल्या मुलीची ही परवड होत असेल तर मग एखाद्या अशिक्षित मुलीचं काय? जिला स्त्री म्हणून स्वतःच्या अधिकारांची जाणीवच नाहीये अशी ती आयुष्यभर रडत कुडतच राहील. एक्झॅक्टली, तेच तर सांगते मी तुला. तू शिकलेली आहेस, समाजात वावरलेली आहेस, तू का म्हणून स्वतःची परवड करून घेशील? कालपर्यंत मलाही तसंच वाटत होत.
आपण आता माझ्या आणि विक्रांतच्या नात्याला एक नवा संदर्भ जोडू पाहतोय. त्याच्या विचाराने खूप खचायला होत. नाही तेजस, तू खचायचं नाहीस. मी तुला खचू देणार नाही. आपण खचलो हे कळलं की लोकांचं ऐतच फावतो. आपल्या परिस्थितीचा फायदा घ्यायला लोक टपलेलेच असतात. तुझं आणि विक्रांतचं पटत नाही हे कळल्याबरोबर तो नागेश पुढे सरसावला. घराबाहेर पडलीस की असे 100 नागेश तुला भेटतील. मग काय करणार आहेस तू? हे जर तुला नको असेल तर तुला खंबीर व्हायलाच हवं. जोपर्यंत स्त्रिया खंबीर होत नाही ना, तोपर्यंत पुरुषांचं साम्राज्य खिळखिळ होणार नाही. एक लक्षात ठेव तेजस, तू कल्याणीची मुलगी आहेस. तू खचलीस तर मला तर ते नक्कीच आवडणार नाही, पण कल्याणीलाही ते आवडणार नाही. हो तेजस, तू जे ऐकलंस तेच बोलले मी. कल्याणी माझी रायवल आहे ही गोष्ट खरी, अगदी जुनी दुश्मनी आहे आमची, पण कुठेतरी कल्याणीविषयी मला थोडासा आदरही आहे. स्वतःच्या हिमतीवर राजकारणातल्या परंपरागत पुरुषशाहीला तिने आव्हान दिले. ती कशी असली तरी आजच्या पुरुष प्रधान समाजात जगण्यासाठी तिच्यासारखीच धडाडी अंगी हवी. तुझी आई खूप हुशार आहे तेजस. विशाल सारख्या ऑफिसरला गुंगारा देणं एवढं सोपं नाही. तिने तेही केलं. म्हणूनच मला सारखं वाटतंय की ती आपल्या आसपास कुठेतरी वावरते. तर तुमच्यावर, तुमच्या घरावर बारीक लक्ष आहे. मला कारण नकोय पाटील, पण कंपनीच्या कामात झालेला ढिसाळपणा आपणच कमी करायला हवा. नाहीतर झालेलं नुकसान भरून कसं निघणार? ती फाईल पुढे जायला हवी, त्याला कसं फोडायचं ते तुम्ही बघा. मे आय कम इन? विशाल, अचानक येऊन सुखद धक्का देण्याची तुझी जुनी सवय अजून गेली नाही. परख्या माणसाशी इतक्या चटकन एकेरीवर येऊन बोलतात तुम्ही. तुझ्याशी कसला आलाय परकेपणा? आणि यापूर्वी आपल्या दोन भेटी झाल्यात आणि आता आपल्यात एक नातं सुद्धा निर्माण झालंय, संशयित आणि कायद्याचं. मी तुम्हाला संशयित कधी म्हटलं? तुला मी आज ओळखत नाही विशाल. स्वतःच्या सावलीवरही संशय घेणारा माणूस तू. तुझ्या इथल्या फेऱ्या का वाढल्यात हे न समजण्या इतकी दुःखळी नाहीये मी. खरंच तसं काही नाही, तुमचं गैरसमज झालं. गैरसमज? तुझा माझ्यावर संशय नाहीये विशाल. मी तुला माझी जी गोष्ट सांगितली त्याची शहानिशा करायला, माझी पाळमुळं खणून काढायला तू नागपूरला माणसं पाठवली नाही. मान्य आहे, ते मी सगळं केलं. तुझे काय सांगितलं ते खरं आहे, हे पटलं म्हणून तर मी आलोय तुला त्रास दिल्याबद्दल तुझी माफी मागायला. माफी मागायला? विशाल, माफी मागणं तुझ्या स्वभावातच नाही. फार वर्षांपूर्वी असंच काहीतरी झालं होतं आणि तू शेवटपर्यंत सॉरी म्हणाला नव्हतास. कोणाला? ताईला. आठवलं? त्यावेळी माझी चूक नव्हती, तो कल्याणीचा निर्णय होता. असेल, तसंही असेल, पण त्यावेळचा तिचा निर्णय न बदलण्याची चूक तू केलीस विशाल, आणि त्यानंतरही कधी ती सुधारायचा प्रयत्न केला नाहीस. जुन्या गोष्टी विसरायचा कितीही प्रयत्न केला ना तरी त्या विसरता येत नाहीत विशाल. उदाहरण द्यायचं झालं तर कॉलेजचे दिवस किती सुंदर होते. ते दिवस नजरेत किती स्वप्न होती तेव्हा. तुम्ही JK कॉलेजलाच होतात ना? कल्याणीने सांगितलंय सगळं मला. त्यावेळची कॉलेजची ती ट्रिप, बरोबरीच्या सगळ्यांना विसरून फक्त दोघांनीच भटकायला जायची तुझी कल्पना, त्यासाठी केलेला आटापिटा,
आणि मग अचानक आलेल्या पावसात आपण दोघं चिंब भिजून गेलो. आपण तू आणि कल्याणी त्या पावसात तुम्ही दोघं अडकून पडलात आणि तुला चक्क न्यूमोनिया झाला. त्यानंतर 2 महिने डोळ्यात तेल घालून तुझ्यावर लक्ष ठेवावं लागलं आणि मग पथ्य असून सुद्धा तू मित्रांच्या नादानं जाऊन बिअर पिऊन आलास आणि त्यानंतर धरलेला 7 दिवसांचा तो आबोला 7 युगांसारखे वाटले ते 7 दिवस. कल्याणी आनंदिता कल्याणीची धाकटी बहीण. तुला हे सगळं कसं माहिती? मी म्हटलं नाही का मी आणि कल्याणी सतत संपर्कात होतो. त्या भेटीत कल्याणी काय फक्त माझी जीवनगाथा सांगायची? तुझी नाही तिची जीवनगाथा जी तुझ्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. विशाल लग्नाचा दिवस जवळ येत चाललाय आणि अप्पूला पुन्हा भास व्हायला लागलेत. काय करावं काहीच सुचत नाहीये. मला वाटतं तिला मुद्दाम कोणीतरी त्रास देते, तिची छेड काढताय कोणीतरी. हे भास नाहीत म्हणूनच मी रीतसर पोलीस कंप्लेंट करायचं ठरवलंय. काय? अरे हे सगळं प्रकरण पोलिसांपर्यंत न्यायची काय गरज आहे? नाही नाही सिद्धार्थ म्हणतो ते बरोबर आहे. एकदा पोलिसांच्या मदतीने काय तो सोक्षमोक्ष लागून जाऊ देत. आणि तिला कळणार नाही तिच्या आजूबाजूला पोलीस असतील, तिच्या नकळत. पण तरीही तिला कुठेही एकटीला बाहेर जाऊ देऊ नका. डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितलंय, बीपी वाढलंय म्हणाले. मी तरी काय करणार, कितीही नाही म्हटलं तरी घरच्या वातावरणाचा मानसिक त्रास होतोच. किती दिवस झाले यशने माझ्या तब्येतीची औषध पाण्याची साधी चौकशीही केलेली नाही. डिलिव्हरीची डेट जवळ येते तसतसं एकटं येणंही जमत नाही. यशला बरोबर चल म्हणून सांगण्याचे दिवसही राहिले नाहीत. आता मी प्रेग्नंट असल्यापासून मम्मा किती काळजी घेत होत्या. आपणहून यशला माझ्याकडे लक्ष द्यायला सांगायच्या, पण ही बाई ही नुसतीच माझी काळजी असल्यासारखं दाखवते. वर वरचं प्रेम नुसतं, यशला खुश करण्यासाठी सगळं चाललंय, बाकी काय. हो लक्ष कुठे तुमचं? कसला नादात चालता तुम्ही? त्या गाडीचा हॉर्न ऐकून मी धावत आलो म्हणून तर केवढा मोठा अनर्थ झाला असता. वही वही शांत शांत बाग, आता तुम्ही आणि तुमचं बाळ सुखरूप आहे. हं शांत बाग, या आम्ही तुम्हाला घरी सोडू. कसा आहेस? बरं आहे. बोल काय म्हणतोस? अर्पिताला पुन्हा भास व्हायला लागलेले. मला असं वाटतं यश आपण जो विचार केलाय तो अगदी बरोबर आहे. या प्रकरणाचा छडा लावलाच पाहिजे. एक आयडिया आहे. या सावकाश पायरी आहे, इथे बसूया. अरे काय झालं, काय झालं अमृताला? नाही पप्पा, काही घाबरण्याचं कारण नाही आहे. म्हणजे बहिणींचा एक छोटासा अपघात होता होता वाचला. काय? खरंच पप्पा, विक्रम देवासारखे धावून आले. नाहीतर काय अनर्थ ओढवला असता मी तर विचारही नाही करू शकत. यशला काय तोंड दाखवलं असतं मी? आज माझं बाळ सुखरूप आहे ना ते विक्रांतमुळे. सॉरी विक्रांत, मी तुम्हाला वाटेल तसं बोलले पण तुम्ही माझ्या मदतीला धावून आला. काय बोलताय तुम्ही? अहो माझं ते कर्तव्यच होत नाही काय? हा तुम्हाला दुखायला नको म्हणून मी तुमच्या बरोबर आलो नाही, पण तुमची एकंदरीत कंडिशन बघून तुम्हाला एकटं पाठवणं मला पटत नव्हतं. म्हणून मग मी तुमच्या मागोमाग आलो, म्हटलं गरज भासली तर सोबत असावी.
हो शेवटी तो पटवर्धनांचा वारस आहे, तेजस्चं भाचवंड आहे ते, त्याला जपणं ही ही माझी जबाबदारी नाही का, माझं कर्तव्य नाही का ते? वहिनी तुम्हाला एक सुचवो मी, बघा म्हणजे पटलं तर तुम्ही तेजसला काही दिवस इथे का बोलून घेत नाही, म्हणजे काय तिचं तसं मृणाल मॅडमकडे राहणं बरं दिसत नाही ना, म्हणून म्हणतोय. म्हणजे काय की ती इथे आली की तुम्हालाही सोबत होईल, तिलाही थोडासा आराम मिळेल, नाही का? आणि मुख्य म्हणजे तुम्ही तिला हे सांगितलं तर ती नक्कीच टाळणार नाही, नक्की ऐकेल तुमचं. अर्पिता देवधर, कोण आहेस तू? तोच तुला फोन करणारा, तुझ्यासाठी पत्रिका पाठवणारा, तुला आणि अमृताला त्रास देणारा. तू तू हे सगळं करत होतास, पण का आणि कशासाठी? कोण आहेस तू? का मला असा त्रास देतोयस? मी तुझ्या नवऱ्याचा भाऊ आहे अर्पिता, डॉक्टर नानाचा भाऊ नव्हे, दिवाकरचा भाऊ सुधाकर. दिवाकरचा भाऊ असा अचानक कसा काय प्रकट झाला? याआधी तर कधी दिवाकरने असं काही सांगितलं नव्हतं. त्याने आपल्या दोन बायकांबद्दल तरी तुला कुठे काय सांगितलं होतं? आपले कार्ड सेफ ठेवण्यात दिवाकर फार हुशार होता. त्यातून मी सिंगापूरला गेलो होतो, तुला किडनॅप करून दिवाकर तुझ्यासह सिंगापूरला येणार होता. तसा मी व्यवस्थित प्लॅन आखलं होतं, पण तू आणि तुझी बहीण अमृता दोघांनी दिवाकरला संपवलं. पण मी माझ्या भावाला मारणाऱ्याला संपवल्याशिवाय शांत बसणार नाही. मी तुला आणि अमृताला बर्बाद करीन. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझ्या ताईने तुमच्या भावाला मारलेलं नाही, तो एक अपघात होता, निव्वळ अपघात. अरे खुनी आपला पक्ष मांडताना हेच सांगतो. आता कदाचित माझ्याही पिस्तुलातून अपघाताने गोळी सुटू शकते, अपघाताने ती तुला लागू शकते आणि अपघाताने तू मरूही शकते दिवाकर सारखे. नाही बघा, आम्ही तुमच्या भावाला मारलेलं नाहीये, कोर्टाने सुद्धा आम्हाला निर्दोष सोडले. मला तो निर्णय मान्य नाहीये, माझ्या बाबतीत मी स्वतःच कोर्ट आणि जज सुद्धा. मिस अर्पिता देवधर, सॉरी बहिणी, गुड बाय.